बैठान तालुक्या शासनाच्या वतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहाराची चोरी होत असल्याची बातमी एमसीए न्यूजने 11 मार्च रोजी प्रसारित केली होती या बातमीचे दखल घेत जिल्हा शिक्षण अधिकारी जेएस चौहान यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेत देणारा पोषण आहार प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉनिक काट्याने वजन करून आहार ताब्यात घावा पोषण आहार कमी भरल्यास जेवढा माल पोहोचला तेवढेच पावती द्यावी अशी लेखी सूचना दिली आहे तर कार्तिकी सप्लायर्सने शाळेला पोषण आहार मोजून द्यावा सोबत इलेक्ट्रॉनिक ठेवावा असे जयश्री चव्हाण यांनी म्हटलंय औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना औरंगाबाद येथील कार्तिकी सप्लायर्स एजन्सी पोषण आहार पोहोच करते पोषण आहाराची वाहतूक करताना वाहन चालक आणि हमाल पोषण आहाराची चोरी करतात अशा व्हिडिओ एम सीएन न्यूजच्या हाती लागला होता तसेच या आशयाची बातमी एम सी एन न्यूजने प्रसारित केली होती या बातमीमुळे शाळेत यापूर्वी मोघम स्वरूपात विद्यार्थ्यांना पोषण पोषण आहार वाट आहार वाटप केला जात होता आता पालक मोजून घेत असल्याचे येथील समितीचे अध्यक्ष कलीम पठाण यांनी न्यूजशी बोलताना तसेच या बातमीची दखल घेऊन जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकांना शाळेत येणारा पोषण आहार प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉनिक काट्याने वजन करून आहार ताब्यात घ्यावा पोषण आहार कमी भरल्यास जेवढा माल मालफोज झालाय तेवढाच पावती त्या व्याशा लेखी सूचना दिल्यात तर कार्तिकी सप्लायर्सने शाळेला पोषण आहार मोजून द्यावा सोबत इलेक्ट्रॉनिक काटा ठेवावा असे आवाहन तसेच आदेश जयश्री चव्हाण यांनी काढले आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण